नमस्कार, वी या मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी आपण एक पावडरचा वापर करणार आहोत. ती पावडर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते, ती कशी बनवायची, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, ती कशी घ्यायची, त्यासाठी कोणते नियम पाळायचे, या सर्व गोष्टींची माहिती आज मी सांगणार आहे. त्याआधी जर तुम्ही अजून वी या मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की वी या मराठी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओ सर्वात आधी बघा. धन्यवाद. तर चला तर मित्रांनो, आज आपण आपलं वजन, अतिरिक्त चरबी, स्थूलपणा कमी करण्यासाठी अत्यंत रामबाण असा उपाय आपण पाहणार आहोत. या उपायाचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. चला तर मग करूयात आपण नवीन व्हिडिओची सुरुवात. मित्रांनो, ही पेस्ट तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत ओवा, त्यानंतर लागणार आहे जिरं, बडीशोप. या तीनही वस्तू घरी सहज उपलब्ध असतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काळे मीठ, त्याला संशयखार असंही आपण म्हणत असतो. या चार वस्तू घेऊन आपल्याला ती पावडर बनवायची आहे जी आपलं वजन 15 दिवसांमध्ये कमी करायला सुरुवात करेल. तर आपल्याला करायचं काय आहे, 2 चम्मच ओवा घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये, त्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच जिरं ॲड करायचं आहे. अत्यंत सोपा असा हा उपाय आहे. अशा प्रकारे वाटीमध्ये घेऊन जिरे आणि ओवा आपल्याला तव्यावर किंवा एका कढईमध्ये मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. मित्रांनो, हा वापर करत असताना माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर आपल्याला खरोखर वजन कमी करायचं असेल तर आपण फास्ट फूड, गोडधोड किंवा तळलेले पदार्थ खायचे नाही आहेत. जर तुम्ही हा वापर करत असाल या पावडरचा आणि जर तुम्ही फास्ट फूड, गोड पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खात असाल तर याचा काहीही उपयोग होणार नाही. त्याऐवजी तुम्ही हेल्दी फूड खा, जेणेकरून या पावडरचा वापर होईल. ओवा आणि जिरे भाजल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच बडीशोप ॲड करायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये काळे मीठ. आता हा काळे मीठ हे खडे असतात, त्याचे ते आपण बारीक करून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि ते फक्त 1/2 चम्मच ॲड करायचं आहे. लक्षात ठेवा, 1/2 चम्मच ते काळे मीठ ॲड करायचं आहे त्यामध्ये. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये एक बारीक करून घेणार आहोत. हा उपाय अत्यंत गुणकारी आहे मित्रांनो. बऱ्याच जणांनी आतापर्यंत तो अजमावून पाहिला आहे, याचे रिझल्ट देखील पॉझिटिव्ह मिळाले आहेत. जर तुम्ही अजून वी या मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ सर्वात आधी बघा. तर आपण ते मिश्रण मिक्सरच्या साह्याने बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता हे घ्यायचं कसं, वापरायचं कसं, याची माहिती मी देणारच आहे. अशा प्रकारे आपलं मिश्रण ते तयार झालेलं आहे. तर यामध्ये मी ओवा का वापरला, तर ओवांमुळे आपलं पचन क्रिया सुधारते, खाल्लेलं पूर्णपणे पचवलं जातं. यकृत जे आहे आपलं, त्या यकृताचे कार्य पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी ओवा मदत करत असतात. यामुळे होतं काय, पोटातील खाल्लेले पदार्थ पूर्णपणे पचतात, परिणामी आपलं जे पोट आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत नाही, त्याच्यामध्ये चरबी जमा होत नाही. अशा ह्या ओवा अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यानंतर वापरलं होतं आपण जिरं. जिरं हे कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं महत्त्वाचं काम करतं.
त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक किंवा हृदयरोग होण्याची संभावना देखील कमी होऊन जाते. जर आपल्याला जेवल्यानंतर गॅस, ॲसिडिटीसारखा त्रास होत असेल तर ते कमी करण्याचं काम हे जिरं करतं आणि पोट पूर्णपणे साफ करण्याचं काम देखील जिरं करत असतं. म्हणून यामध्ये मी जिरं वापरलं आहे. त्यानंतर बडीशोप, शरीरातील सर्व विषारी पदार्थ ज्याला आपण टॉक्झिन्स म्हणतो ते सर्व बाहेर टाकण्याचं काम ही बडीशोप करत असते. आणि सर्वात शेवटी आपण त्यामध्ये काळे मीठ ॲड केलं होतं. तर काळे मीठचं काम काय आहे, तर खाल्लेलं अन्न पूर्ण पचण्यासाठी म्हणजे ओव्यासारखंच त्याचं काम आहे. ते पूर्ण पचण्यासाठी मीठ अत्यंत आवश्यक आहे. तर आपण हे घ्यायचं कसं, एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं. कोमटपेक्षा थोडं गरम असलं तरी चालेल. त्यामध्ये एक चम्मच ही पावडर ॲड करायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि पिताना मात्र ते एक एक घोट प्यायचं आहे. जसं आपण चहा पितो तसं ते प्यायचं आहे. याचा वापर आपल्याला जेवण झाल्यानंतर रात्री 1 तासानंतर करायचा आहे. दिवसा याचा वापर करू नये, कारण फॅट्स किंवा चरबी किंवा वजन वाढण्याचं काम हे आपलं शरीर रात्रीतून जास्त प्रमाणात करत असतं. कारण सकाळी किंवा दिवसा आपण जेवलेलं जेवढं खाल्लं आहे ते सर्व आपण त्याचं सर्व पचन होत असतं. पण रात्रीच्या अन्नाचं व्यवस्थित पचन होण्यासाठी याचं सेवन रात्रीच करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 1-15 दिवसांमध्ये कमी होण्यास मदत होईल किंवा 15 दिवसानंतर रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर असेल. तर अत्यंत असा हा रामबाण उपाय आहे, खात्रीशीर उपाय आहे, जो आतापर्यंत बऱ्याच जणांनी केलेला आहे. म्हणून म्हणतो हा उपाय वजन कमी करण्यासाठी एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.